श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वां। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यति रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी संत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरी भाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरी भाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते। मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसे। एके समयी पंडितानी स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा भाव धरणी म्हणी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊन। हरी भाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढिले एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता भृसी बट्टा लागेल आमच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही भावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर। उभयांतासी ते मानले तत्काळ तयापरी केली तो नवल एक वर्तली ऐका सादर होऊन। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडीत आला आनंद। पंडिते ऐकूनी वर्तमान आनंद झाला त्या लागून हरी भावती भेटून वृत्तनिवेदन मग केले। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी वार्ता ऐकून उभयंतासी चमत्कार वाटला। ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असते सत्य ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदते। तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू ती। गजानन हरी भाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। पाहुणी समर्थांची मूर्ती तल्लीन हरी भाऊची वृत्ती मुख पाहता नयन पाती न लवती तयांची। केव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्रे दिदले पंडित राम म्हटले। गजानना शिवनाम दिले मारुती हरी भाऊस म्हटले तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलाविले तिघांसी ते श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरु ब्रह्म गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ऐसा मंत्र हरी भाऊ ते जिदला असे समर्थे तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला भौसाळ। श्लोक आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति। संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदोषण केले पावन तयांते। श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव। 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते। ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोले त्या लागुणी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर स्वामी सनिद्ध काही दिन
स्त्रीवर्ग राहिले आनंदाने हरी भाऊचे तन्मन स्वामी चरणी जोड झाले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरी भाऊच्या माणसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्तता नसेची चित्ता गोड न लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका करूनी अर्पावया स्वामी चरणी आली अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी माथा ठेविला चरणावरी बहुतांतरी सुखावली. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या समर्थे आदरे घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा गिदल्या नाही कोणांते. हरिभाऊ एके दिनी समर्था सनिद्ध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्ते सत्वरगती मस्तकी त्याचे ठेवला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडली. मग छाटी कफणी झोळी समर्थे तयासी दिदली ती घेऊनी तयावळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊचे करी म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधुनी राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशध्वज नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ते तुवान धरावा. आज्ञा ऐकूनियाशी आनंद झाला माणसी सत्वर आली मुंबईसी साधुवेश घेऊन. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत धन्य धन्य ते स्वामी सुत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा उपरत झाली चित्ता षडविकार निमाने. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मनन वळे सत्यज्ञान काही न कळे मनन चळे प्रपंची. तयासीन म्हणावे गुरु ते केवळ पोट करू भवसागर पहिले तिरू उतरतील ते कैसे तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदस्त दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरी भाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरी भाऊ घर लुटविता तारणाने त्याची कांता ती करी बहुता कांता घेत उरी बडवुनी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार हा नवे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अभूणी दिवस काढिले आपण परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हासतील सकलजण धिक्कारतील पिशुण उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी त्यागोनिया संसार सुखासी दुःखडोई कापडता. संसार सुख भोगवून पुढे येता वृद्धपण मग करावे मोक्ष साधन सेवावे वण तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी त्यांची कीर्ती मळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडणी जाऊनी बसाल जरी वणी तरी मग सांगा कोणी मजलागी फोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवण आपण वाहिली असे जाण स्मरण करावे माणसी. तुम्ही म्हणाल मजसवे तूही गरदार सोडावे मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी तरी संसार सुखासक्त मी असे जी सत्य सत्य संसारी मनविरक्त माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकिला लुटून हे केले महत्पुण्य ऐसे कोण म्हणेल.
कुटुंबा उपासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होत असे, विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्त करांतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया, ऐशी तियेची उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमारी, समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे, परी तारेच्या चित्तात षडरिपु होते जागत, संसाराचे मुख्यत्व तिये लागी कळेना, आशा मनिषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी त्यांनी तिजल्या झडकोणी आपणाधीन केलसे, त्या योगे सद्विचार तियेसी न सुचेण मात्र धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे, षडविकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी दृढ निश्चय केला म्हणे संसार त्याग करावा, स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिले शुभ्रवस परिधान करावया, आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझे स्थापल्या, कामाठी पुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरी भाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले, धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्या ते निदित नाना दोष देऊन, पूर्वजन्मी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले, श्री सद्गुरु चरणी उलटले सर्व फिटले भव दुःख, धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो, इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा भाविक भक्त परिसोत, षोडशाध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।